आम्ही विकत घेतली आहे. तुम्ही स्टेटमेंट वाचा, माझा जो आहे स्टेटमेंट त्याची कॉपी आपल्याला देतो. त्यांनी सांगितलं की माझ्या घरगुती वापराकरता मी घेतलेली गाडी आहे, आणि त्यानंतर ती गाडी घेऊन त्यांनी सांगितलं याचं स्टेअरिंग जाम झालं आणि त्यानंतर ते जाऊन त्या ठिकाणी भेटले आहेत आपल्या क्रॉफर्ड मार्केटला. आणि क्रॉफर्ड मार्केटला नेमके कोणाला भेटले हा एक प्रश्न. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की जे आयो आहे सचिन वाझे जे सगळ्यात पहिले त्या ठिकाणी पोहोचले त्यांचं आणि यांचं आधीचे टेलिफोन कन्व्हर्सेशन्स आहे, मग हे एकमेकाला ओळखत होते का, इतके कोइन्सिडन्सेस कसे आहेत, हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात मंत्री महोदय आपण अतिशय प्राथमिक अशा प्रकारचं निवेदन केलं आहे, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही. आमचं स्पष्ट मत आहे अशा प्रकारे जो यातला सगळ्यात महत्वाचा दुवा आहे त्याची बॉडी सापडलेली आहे आणि मी स्वतः त्याचे बॉडी बघितली, ती जी काही त्या ठिकाणी बॉडी दिसते आहे हात बांधलेले आहेत मागे, असे हात मागे बांधून आत्महत्या नाही करताय. त्याच्यामुळे या ठिकाणी हे सगळं जे चाललेलं आहे एवढे कोइन्सिडन्सेस असू शकत नाही. आणि म्हणून आमची तर मागणी आहे की तात्काळ हे प्रकरण आपण एनआयएला दिलं पाहिजे आणि एनआयएच्या माध्यमातून याची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी परत सांगतो की ही जी गाडी ओरिजिनल मालक आहे याचे सॅम पीटर न्यूटन हे ओरिजिनल मालक, त्यांनी ती गाडी त्यांच्याकडे दिली होती इंटिरियरसाठी. त्याचं इंटिरियरचं बिल जवळजवळ 1.5-2 लाख रुपये झालं. ते इंटिरियरचं बिल त्यांनी दिलं नाही म्हणून सांगितलं मला पहिले इंटिरियरचं बिल दे, तोपर्यंत मी गाडी देत नाही. गाडी यांच्या ताब्यात होती, कोणाच्या, मनसुख हिरानीच्या ताब्यात गाडी होती. ही एक वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी अध्यक्ष महोदय, की जी बॉडी सापडली आहे त्या ठिकाणी हात बांधलेले वगैरे काही नाही आहे, बॉडी आणली आहे तर व्यवस्थित पोस्टमार्टम होईल, नियमाप्रमाणे पोस्टमार्टम होईल, संपूर्ण त्याची चौकशी होईल आणि महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस, मुंबई पोलीस सक्षम आहे तपास करायला. मंत्री महोदय, सचिन वाझेचं नाव ते सांगतायत, सचिन वाझे याचे जे सध्या याचे जे आयोग आहेत ते आहे नितीन अलंकुरे, जे क्राईम ब्रांचचे एसीपी आहेत, हे संपूर्ण या चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर या संपूर्ण या विषयाच्या बद्दलचे आहे. 3 दिवसापूर्वी सचिन वाझेच होते, 7 दिवस सचिन वाझेच होते, 3 दिवसापूर्वी तुम्ही केले आहेत. हे स्टेटमेंट मी वाचून दाखवतो. मी वरील प्रमाणे असून वर नमूद पत्त्यावर सन 2005 पासून राहावयास आहे. माझ्यासोबत माझी पत्नी नामे सौ विमला, वय वर्ष 43 वर्षे, मुलगा नामे मीत, वय वर्ष 20 वर्षे, लीक वय 18 वर्षे, वंश वय 13 वर्षे असे एकत्र राहावयास आहे. माझा ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचे दुकान असून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. मी माझ्या वैयक्तिक वापराकरता दिनांक 7/4/2018 रोजी माझा मित्र सम नूतन याच्याकडून स्कॉर्पिओ मोटर कार क्रमांक MH02Y2815 ही विकत घेतली आहे. हे तुमच्याकडे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे, हे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला काय ब्रीफिंग होतं मला माहिती नाही, हे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे आता गृहमंत्र्यांच्या बोलण्यात आणि पोलीस स्टेटमेंटमध्ये जर इतकी विसंगती येत असेल तर नेमकं काय चाललं आहे मला समजत नाही. म्हणजे हे कोणाला वाचवण्याकरता सगळं चाललं आहे. म्हणून एनआय आम्हाला एनआयचा आग्रह आमचा काय एवढ्या करताय, इतके कोइन्सिडन्सेस कसे असू शकतात हो, इतके कोइन्सिडन्सेस. मला एवढंच सांगा की दुसरं कोणी पोचायच्या आत, म्हणजे लोकल पोलीस जवळ आहेत ते पोचायच्या आत सचिन वाझे कसे होते तिथे, ते कसे होते त्या ठिकाणी, सगळ्यात पहिले ते कसे पोचले त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी ओलाचा जो काही ड्रायव्हर आहे किंवा ती जी कंपनी आहे त्या कंपनीत नाही माहिती आपल्याला मिळेल. अध्यक्ष महोदय, सगळ्या गोष्टी मिळतील. आणि यातला सगळ्यात महत्वाचा दुवा कोण होता तर तो हा जो काही मनसुख हिरेन होता. कारण अध्यक्ष महोदय, याची गाडी बंद पडली, तो कोणाला तरी भेटला, ती गाडी गायब झाली, ठाण्यातनंच ती गाडी पुन्हा दुसऱ्या दिवशी येते. अध्यक्ष महोदय, इतका क्लिअर कट हा व्यक्ती एलिमिनेट झाला तर यातला महत्वाचा दुवाच होत नाही एलिमिनेट, म्हणजे अनेक दुवे असतात पण हा एलिमिनेट झाला. आणि अध्यक्ष महोदय, याची आम्हाला कल्पना येत होती,
म्हणून मी मागणी केली होती की याला सुरक्षा द्या आणि अध्यक्ष महोदय तो व्यक्ती या ठिकाणी आज मृत्युमुखी पडलाय. माननीय गृहमंत्री जे उत्तर देत आहेत मला माहित नाही काय याच्यामध्ये अडचण आहे, पण अध्यक्ष महोदय हे उत्तर संयुक्तिक नाही आहेत आणि अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे की एनआयला देण्यात यावं. परत सांगतो याच्यामध्ये की आता जो चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे आणि त्यांची टीम आहे, तीन चार अधिकारी ते संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन करतायत. याच्यामध्ये जे सन्माननीय विरोधी पक्षनेते सांगतायत की सचिन वाजे तिथे गेला गेला, आता मी त्यांना एकच विनंती करतील की त्यांच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी आमच्याकडे द्यावी. आमच्याकडे सुद्धा संपूर्ण माहिती आहे, किंवा अजून आमचे सन्मान्य सदस्य आहेत त्यांच्याकडे सुद्धा काही माहिती असेल त्यांनी सुद्धा आमच्याकडे द्यावी. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस सक्षम आहे. आणि दुसरं मला एक समजत नाही, सचिन वाजे आता सचिन वाजेने त्या तुमच्या अर्णब गोस्वामीला आत्मवे टाकलं होतं म्हणून तुमचा राग आहे का त्याच्यावर? ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, माझे एक म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, एनआय कसं आहे ठीक आहे, सचिन वजनी सात दिवस अन्वय नाईकच्या केस मध्ये त्याला आत्मनी टाकलो, त्याला घरातून उचलून नेलं होतं. तरी पण तुमच्याबद्दल तुमच्याजवळ जी काही माहिती असेल ती माहिती आमच्याकडे द्या, आम्ही त्याची सविस्तर तुम्हीच नाही विरोधी पक्षनेतेच नाही आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती करतो की त्यांच्याकडे जर जी काही माहिती असेल सर्व हाऊसच्या आमच्या सन्मान्य सदस्यांनी त्यांनी द्यावी. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस तपास करायला सक्षम आहे. यस, दिलेलं आहे त्यांनी. आता अध्यक्ष महाराज प्रकरण इतक्या गंभीर वर्णावर आहे, उत्तरात सन्माननीय गृहमंत्र्यांच्या एवढ्या विसंगती येत आहेत. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्ष नेते पोलीस स्टेशनमध्ये त्या मनसुख नावाच्या व्यक्तीने काय स्टेटमेंट दिलंय ते वाचून दाखवतायत. नंबर एक, त्या स्टेटमेंटमध्ये ते स्वतः म्हणतायत कोण तो न्यूटन असेल त्याच्याकडनं त्यांनी गाडी विकत घेतली. जो व्यक्ती हे म्हणतो तो मृत झाल्यावर आमच्या मनात शंका आहे. यांचा हेतू चांगला असेल, गृहमंत्र्यांच्या हेतूवर शंका नाही. आमच्या मनात शंका आहे की ज्या व्यक्तीने जिवंत असताना न्यूटन कडून मी ती गाडी विकत घेतली म्हणतात, न्यूटन काय नाव असेल ते, न्यूटनच आहे ना, तर त्याच्याकडनं गाडी विकत घेतलेली म्हणणारा व्यक्ती मृत झाल्यावर ब्रीफिंग हे होत आहे की ती गाडी त्याची विकत घेतलेली नव्हतीच. ही विसंगती अध्यक्ष महोदय. जो महत्वाचा दुवा या केस मधला आहे ज्याच्यामुळे या गोष्टी सगळ्या स्पष्ट होणार होत्या की ज्याने ही गाडी स्वतःची विकत घेतलेली वापरली ती लॉक झाली, त्या गाडीमध्येच हे सगळी स्फोटक सापडली, तोच व्यक्ती दुवा म्हटलंय माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी. माझं मत आहे तो त्यातला प्राईम विटनेस किंवा आरोपी यापैकी काहीतरी एक असेल की नसेल आम्हाला माहित नाही. त्या व्यक्तीच तो मृत होतो, आकस्मिक मृत होतो, या व्यक्तीला तर तो विटनेस असेल तर सरकार प्रोटेक्ट करायला कमी पडलंय. अध्यक्ष महोदय आरोपी असेल तर त्याला मोकळं सोडलंय. या दोन्ही गोष्टी झालेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे जो महत्वाचा दुवा या केसमध्ये या मुंबईतल्या दक्षिण मुंबईच्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक आली त्या गाडीतनं आली त्या मालकाचे त्या ठिकाणी प्रोटेक्शन सरकार करू शकलेलं नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात या मृत्यूनंतर काळभेर आहे असा समज दृढ होतोय. या काळभेरामागे कोणाचा तरी हात असू शकतो, कारण या व्यक्तीला प्रोटेक्शन द्या ही मागणी केली होती. आज त्याचे हात असे आहेत तुमच्या स्पोर्ट्स मॅटरमध्ये येतील, पण आज ज्या वेळेला पहिल्या उत्तरात तुम्ही म्हणालात ठाणे पोलीस पोस्टमार्टम करते आहे, नंतर प्रश्न विचारला माननीय गृहमंत्री काय म्हणाले की आमच्याकडे ठाणे पोलीस, मुंबई पोलीस सक्षम आहे, त्यांनी एक मुंबई पोलीस जोडलं. आमची हरकत नाही कारण मुंबईत गुन्हा झालाय. वाजेचं नाव घेतलं की मुंबई पोलीसचं नाव जोडलं. अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या कडी काहीतरी सांगतायत आणि आमचं म्हणणं काय याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. आणि मग जर काळं भेर नाही
या प्राइम विटनेस अक्यूज किंवा दुवा जे काही तुम्ही म्हणा त्याला वाचवण्याला तुम्ही सक्षम ठरलेला नाही, तर अशा वेळेला तुम्ही स्वतःहून म्हटलं पाहिजे की एक एसएनआयला द्या, निष्पक्ष चौकशी होऊ द्या, सत्याचं सत्य बाहेर येईल. अरे वाजे असेल, अजून कोणी असेल, या वाजेला आम्ही काही घाबरत नाही. तुम्ही आमच्या अंगावर काय टाकता वाजेला? वाजे तर अर्णबकडे जाऊ दे का अन्य कोणाकडे, वाजेला आम्ही घाबरत नाही. वाजेची भीती आम्हाला दाखवू नका. या प्राइम विटनेसला, आरोपीला आणि दुव्याला तुम्ही प्रोटेक्ट करू शकला नाही. वाजे बिजे हे वाजत गेले, आम्हाला काही लेणं देणं नाही त्याशी. आणि हे काळ्या बेरे चालू आहे अध्यक्ष महोदय, एनआयला केस गेली पाहिजे अध्यक्ष महोदय. एक दोन मिनिट अध्यक्ष महाराज, शेवटी विधानसभेचं काही महत्व आहे की नाही? अध्यक्ष महाराज, पहिला मुद्दा हा उपस्थित होतो जो गृहमंत्री महोदयांनी एकतर स्वतः शब्द मागे घ्यावे किंवा तुम्ही रेकॉर्ड मधून काढले पाहिजे. गृहमंत्री महोदयांनी जो कोणी सचिन वाझे काय त्याचं आडनाव वाझे, सचिन वाझेनी अर्णव गोस्वामीला अटक केली किंवा काय केलं म्हणून त्याचं नाव घेतलं जातं असं म्हणणं हे राजकीय संविधानिक पाप आहे, पाप संविधानिक. कारण तुम्ही जर नियमाचं पुस्तक पाहिलं अध्यक्ष महाराज, विरोधी पक्ष नेते पद हे मुख्यमंत्र्याच्या तोडीला तोड पद मानलं जातं. जेव्हा विरोधी पक्ष नेते पदाच्या माध्यमातून एखाद्याची चौकशी, एखाद्याबद्दलची माहिती दिली जाते, तेव्हा एवढ्या हलक्या पद्धतीने गृहमंत्री महोदयांनी उत्तर देताच कामा नये. त्यांनी अतिशय गंभीरता ठेवायला हवी. म्हणून पहिला मुद्दा, एक तर माननीय गृहमंत्री महोदयांनी ते वाक्य स्वतःहून मागे घेतलं पाहिजे किंवा तुम्ही ते रेकॉर्ड मधून काढलंच पाहिजे. दुसरा मुद्दा की चौकशी काय मागितलं? चौकशी एनआयएनी करावी, या देशाची एनआयएनआय. जेव्हा एक सर्वात 10 मधला श्रीमंत माणूस इथं राहतो आणि तिथं जर काही षडयंत्र होत असेल, काही आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकेल, अशी शक्यता ही वर्तमानपत्रातून इतर ठिकाणाहून व्यक्त झाली. ही व्यक्त झाली इथपर्यंत ठीक होत, पण आता ही घटना झाली. ही घटना झाल्यानंतर तर सरकारने स्वतःहून सुमोटो म्हटलं पाहिजे. शेवटी हा कोणाचा याचा की त्याचा हा भाग नाही आहे. आता याच सरकारने अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं की मुंबईची वीज गेली त्याला चायनाचा अटॅक असू शकतो. हे मी आताच वर्तमानपत्राची कात्रणं वाचत होतो. म्हणजे तिथं चायनाच्या अटॅक आहे, आतापर्यंत कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही झाले आहे, पण म्हणतं कारण एक संशय आहे का. आता यामध्ये जेव्हा संशय सभागृह व्यक्त करताय, ते एनआयएचा चौकशी देण्याच्या मागे जर गृहमंत्री महोदय एनआयएचा चौकशी, अरे कर नाही त्या डर कशाचा आहे, कशाचा डर आहे? त्यांनी म्हणलं हो एनआयएचा चौकशी देतो. तर अध्यक्ष महाराज, जो संशय समाज मनामध्ये या घटनेने निर्माण होईल ना, तो संशय पूर्ण दूर होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मागा तर आपल्याला विनंती करायची आहे की जेव्हा सभागृहामध्ये अशा पद्धतीने सरकार दुराग्रही हट्टी भूमिका घेते, तेव्हा अध्यक्ष पदावर असणाऱ्या त्याचा भार सांभाळणाऱ्यांनी आदेश दिला पाहिजे की ही चौकशी एनआयएला द्या. आपण सुद्धा हा आदेश देऊ शकता नियमानुसार. भागवतजी बरोबर आहे, सांगा त्यांना एका कागदावर देऊन तुम्ही नाही. इतका गंभीर आहे हा, काही असा आहे माननीय सुधीर भाऊ, आपण आदेश द्यावा. आपण मला वाटतं तोच विषय आपण तिघांनी पण रिपीट केलेला आहे. मग आता शब्द मागे घेतले, माझं काय म्हणणं आहे की त्यांनी मागाशी मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की मी आणि सगळ्या प्रकारची माहिती ते द्यायला तयार आहेत. अध्यक्ष शब्द मागे घेतले का? सर्व प्रकारची माहिती ते द्यायला तयार आहेत. आणि आता तुम्ही माझा अधिकार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते वकील आहेत, आशिष शेलार माझे मित्र वकील आहेत, या सगळ्यांना सगळी प्रोसिजर माहिती आहे. असं नाही की आपल्याला कुठली प्रोसिजर माहीत नाही आहे. आपण जे आता वाचून दाखवलं ते त्याचा जबाब वाचून दाखवला, पोलिसांनी त्याचा जबाब दाखवला. त्याने जो जबाब दिला आहे हा जबाब प्रत्येक माणूस खराच देतो असं काही नसतं, त्याचा तपास करावा लागतो. आणि मग ते तपासात ठरतं की तो जो माणूस बोलला होता तो खरं बोलला खोटं बोलला. गृहमंत्र्यांना काहीतरी पोलीस माहिती देत असतील की नाही?
आपण देखील 5 वर्ष गृहमंत्री होतात, ज्या 5 वर्ष पोलिसांच्या जीवावर आपण गृहमंत्री पद आणि मुख्यमंत्री पद भूसवलं, लगेच ते नाही जीवावर नाही, हा शब्द मागे घेतो, शब्द मागे घेतला, ज्यांच्या विश्वासावर आपण राज्य केलं, ज्यांच्या विश्वासावर आपण 5 वर्ष अगदी डंके के चोट पे आपण म्हणत होतात माझे पोलीस समर्थ आहे, पोलीस बदलले लगेच, पोलीस बदलत नाहीत, तेच पोलीस आहेत, त्या पोलिसांच्या कर्तृत्वावरती आपल्याला काही शंका आहे का? तर बिलकुल नाही। शंका असेल तर सांगा की त्या पोलिसांच्या कर्तृत्वावर शंका आहे। सकाळी त्याची बॉडी मिळालेली आहे, आपण दुपारी त्या बाबतीत म्हटलेलं आहे, चौकशी करायला काहीतरी वेळ देणार का लगेच येणार? आणि याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी आम्हाला जी माहिती मिळाली, एनआयएने देखील याच्यामध्ये चौकशी करून गेलेले आहेत, असं नाही की एनआयएने याच्यात चौकशी केलेली नाहीये, एनआयए देखील त्याच्यात चौकशी करते हे आपल्या माहितीसाठी सांगतो। याच्यामध्ये सगळी युनिट्स काम करत असतात, याच्यामध्ये एकच युनिट काम करत नसतं, आणि म्हणून माझं मत असं आहे की केवळ आपण सांगितलं म्हणून लगेच आपण विरोधी पक्ष नेते आहात। आपलं म्हणणं आम्ही खरं मानतो, आपल्या पदाची एक गरिमा आहे, आपण म्हटलेल्या गोष्टीला एक किंमत आहे, आणि म्हणून गृहमंत्र्यांनी असं सांगितलंय, आपल्याकडे असलेली माहिती आणून द्या, आपण आपल्या माहितीच्या आधारावरती पूर्ण तपास करून याच्यामधलं सत्य बाहेर येईल। याच्यामध्ये काय चुकीचं सांगितलं? लगेच एका दिवसात एनआयएची चौकशी पाहिजे। अरे आपल्या पोलिसांवरती विश्वास नाही? ज्या पोलिसांचा आपण गौरव केलाय, मी सभागृहातली कमीत कमी 50 भाषण तरी अशी काढीन की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा गौरव केलाय, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा गौरव केलाय, मग त्या पोलिसांवरती थोडा विश्वास नाही दाखवणार आपण? लगेच एवढा अविश्वास आपण त्यांच्यावर का दाखवावा? त्यांना थोडी संधी द्या, त्यांचा चौकशी होऊ देत, तपास होऊ देत, तपासांती येईल बाहेर। जर तपास करणं ते अपयशी ठरले, तर मग आपली मागणी यशस्वी बरोबर आहे, पण तपास करण्यामध्ये आपल्याला अपयशी ठरतात का यशस्वी ठरतात हे तर पहिलं ठरवू देत। आपण अगदी एकदम एका दिवसात आपण एनआयवरती जात आहे हे काही योग्य नाही, आणि म्हणून माझं अध्यक्ष म्हणणं असं आहे की गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तपासाची वेळ मागितलेली आहे, जी काय माहिती त्यांच्याकडे आहे ते आणून देतील, आणि त्यानंतर तपास करून ही सभागृहाला माहिती अवगत करतील। नानासाहेब पटोले। अध्यक्ष महाराज, या जी घटना घटनेचे अध्यक्ष महाराज आपल्याला दादा दोनच मिनिटात सगळ्याच्या अगोदर ते बोलायचं म्हणत होते, सगळ्याच्या अगोदर, परंतु आपण थांबवलं त्यांना, नानासाहेब बोला, त्यांचं बोलणं झालं की मी देतो ना आपल्याला संधी, बोलू द्या अध्यक्ष महाराज। सगळ्याच्या अगोदर त्यांनी सांग, यांच्या अगोदर होत, मी बोलतो ना, मग काय त्यांना खरपत थांबव ना, नानासाहेब मी बोलतो ना, अध्यक्ष महाराज थोडस त्यांना नंतर बोलू द्या ना, त्यांना थोडं शांतता ठेवा, एका गंभीर विषयावर आपली अध्यक्ष महाराज अगोदर नानासाहेबांनी केलं होत, थांबव ना, बोटवर त्याला काय करत अध्यक्ष महाराज, एका महत्वपूर्ण विषयावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे अध्यक्ष, आपले नेते काय सांगतात, आमचं काय म्हणणं नाही, नेत्यांचं बी ऐकणार अध्यक्ष महाराज, आम्ही ऐकलंय, आम्ही नेत्यांचं ऐकलंय, तुमच्याच बोला ना सर। अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षाच्या वतीनं वारंवार सांगण्यात येतं की हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे जावा ही मागणी त्यांची आहे, बरोबर आहे ना, असंच आहे ना आपलं। अध्यक्ष महाराज, भीमा कोरेगावच्या प्रकरणाचा मगाशी उल्लेख केला, ते राज्याला विचारलं नाही ना अध्यक्ष महाराज, सत्ता बदलल्याबरोबर हे केंद्रीय तपास यंत्रणेकडे आपोआप गेलं, कारण त्यांचे अधिकार आहेत, हे काही राज्याने दिलेच पाहिजे ईडीला किंवा केंद्रीय तपास यंत्रणेला असं काही नाहीये, त्यांना अधिकार आहे अध्यक्ष महाराज।
अध्यक्ष महाराज विषय गंभीर इथं आहे. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मगाशी त्याला सुरक्षा देण्याच्या बाबतचं या ठिकाणी सरकारला सांगितलं आणि त्याच्यानंतरच त्याचा मृत्यू झाला. ही एक गंभीर बाब या ठिकाणी सकाळीच तर अध्यक्ष महाराज खर तर आता विषय फार गंभीर आहे आणि विरोधी पक्षाच्या वतीनं या यंत्रणेला ज्या पद्धतीने मागणी करतात तर तुम्ही तिकडे दिल्लीत सांगितलं ते घेऊन जाऊ शकतात. त्याला काय एवढं आरडओरड करायची गरज काय. पण या महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहे. योगेशजी ते ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला माझी एक मिनिट ज्या वेळेला ते उभे राहून बोलतात योगेशजी आपण संधी दिली आपल्या विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितली त्यांनी संधी दिली आपण थोडी शांतता बाळगायला पाहिजे 2 मिनिटांसाठी प्लीज. वारंवार सांगण्यात येतं अध्यक्ष महाराज की महाराष्ट्रातले पोलीस सक्षम आहेत. आता कोणाला त्यांनी या सगळ्या गोष्टीचा इन्क्वायरी करायचे अधिकार पोलिसांना दिले असतील तर तो एक विशेष करून जो सचिन काय वाजे सचिन वाजे ज्याचं नाव मगापासून वाजवलं चाललं आहे अध्यक्ष महाराज तो अधिकारी अगर त्याचा चौकशी करत असेल तर त्याला वारंवार आपण डाऊट त्याच्यामध्ये निर्माण करणं म्हणजे संबंधित घटनेला मुद्दामून कारण की मोठी घटना आहे मोठ्या माणसाच्या घरासमोर झालेली घटना आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे त्यांच्या जीवितांचं काही होऊ नये याची काळजी सरकारने घेतलीच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाचं दुमत राहू शकणार नाही. पण अध्यक्ष महाराज या पद्धतीचं सगळं आम्हीच अशा पद्धतीचा जो आव आणला जातोय मगापासून तो आव आपण थांबवावा अशी आमची विनंती आहे. आम्हाला कानाला लावा लागला अध्यक्ष महाराज. आखरी या घटनेचं गांभीर्य सभागृहाने घेतलेलं आहे सरकारने घेतलेलं आहे आणि मी तर पोलिसांचं अभिनंदन करेल की ती सगळं जिलेटिंग आल्यानंतर घटना होण्याच्या पहिले ते सापडल्या गेलं पकडल्या गेलं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. आपण गेलो होतो पकडायला तर पोलिसांचा अभिनंदन आम्ही करतोय अध्यक्ष महाराज. आणि म्हणून जे केंद्रीय तपास यंत्रणेकडे या सगळा तपास जावा असं वारंवार मागण्यात येतं तर त्यांना अधिकार अध्यक्ष महाराज त्यांनी घेऊन जावं ना भीमा कोरेगाव सारखं. मला अध्यक्ष महाराज या निमित्तानं भीमा कोरेगावच्या घटनेचं केंद्रीय तपास यंत्रणेकडे हे प्रकरण का गेलं त्याचाही मगाशी मी जवाब विचारलाय आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधी पक्षांचा अधिकार आहे त्यांनी काय मागणी करावी सरकारने काय उत्तर द्यावं त्यांचं भाग आहे. पण ज्या पद्धतीने हे वातावरण गरम केलं जात आहे या वातावरणाला राजकीय घेऊन जाऊ नका एवढीच आमची विनंती अध्यक्ष महोदय. नानाभाऊंनी जे या ठिकाणी सांगितलं पहिल्यांदा तर नानाभाऊ आपल्या माहिती करता त्या ठिकाणी साध्या जिलेटिनच्या कांड्या होत्या कुठलाही बॉम्ब नव्हता साध्या जिलेटिनच्या कांड्या होत्या ज्या फुटू शकत नव्हत्या. म्हणजे तुम्ही जरा माहिती थोडी कमी घेतली. अध्यक्ष महोदय हे जे काही सांगितलं जात आहे ना पोलिसांवर विश्वास अरे मी त्या पोलिसांसोबत काम केलं आहे विश्वास नसण्याचं कारण काय आहे. तुम्हाला प्रश्न एवढाच आहे की ज्या वेळेस इतके पुरावे विरोधी पक्ष नेता देतो आहे इतके पुरावे थेट असं नाही आहे अधांतरी अभावेत नाही बोलत सीडीआर देतो आहे सगळ्या गोष्टी देतो आहे जबाब देतो आहे या ठिकाणी एकूण एक कागद आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला राजकीय वळण देताय. माननीय गृहमंत्री महोदय गृहमंत्र्यांनी तरी राजकीय वळण देऊ नये. अरे कोण तर सचिन वाजे काळा का गोरा पाहिला नाही आम्ही आणि त्यांनी कोणाला पकडलं कोणाला मारलं किती ठोकले नाही माहिती आम्हाला आम्हाला घेणं देणं नाही आहे. पण या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारची घटना होत असेल आणि काय अभिनंदन करायचो जो सगळ्यात प्राईम त्यातला विटनेस आहे तो प्राईम विटनेसला प्रोटेक्ट नाही करू शकलो आपण काय अभिनंदन करणार आहे. प्राईम विटनेसला प्रोटेक्ट नाही करू शकलो त्यातली सगळ्यात मोठी कडी तो आहे. अध्यक्ष महोदय हे लक्षात आलं आमच्या नानाजी चांगलं झालं तुम्ही सांगितलं खरंच आता आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगू तुम्ही चांगली आठवण करून दिली. नाही 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 मी तुमचा आभारी आहे तुम्ही माझे मित्रच आहात तुम्ही बरोबर मदत करता मला योग्य वेळी नानाभाऊंची मदत मिळतेच मिळते मला त्याच्यामुळे निश्चित
एकदम चांगलं सांगितलं, नक्की आता आम्ही माननीय त्या ठिकाणी गृहमंत्री महोदयांना निवेदन करू की बाबा इथे जर अशा प्रकारे पाठीमागे टाकण्याचा विषय होत असेल तर अध्यक्ष महोदय हे एनआयएने डायरेक्ट घ्यावं असं आम्ही त्यांना सांगू. श्रीयुत पराग आळवणी, श्रीयुत पराग आळवणी, पुढचं सुरू केलं. एक मिनिट अध्यक्ष महोदय, मी मागास सांगितलं, मी परत सांगतो, केंद्रीय संस्था असो की राज्याच्या संस्था असो, केंद्राची ती ईडी असो की सीबीआय असो की तुमचे एनआयए असो की एनसीबी असो, त्यांच्याबद्दलही आम्हाला आदर आहे. महाराष्ट्राच्या ज्या काही संस्था आहेत एटीएस पासून सीआयडी पर्यंत की बाकी ज्या संस्था आहेत त्याच्याबद्दलही आम्हाला आदर आहे. आम्ही काही अनादर कोणत्या संस्थेबद्दल इथे जाहीर करत नाही. फक्त विरोधी पक्षाच्या माहितीसाठी बघा सांगतो, विसरून गेले तर आता 8-9 झाले. सुशांत सिंगच्या केसचं 3-4 महिने लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मोठा चर्चा झाली. शेवटी ती चर्चा सीबीआयला दिली. या आता ऐकून घ्या ना, सीबीआयला चर्चा केल्यानंतर सीबीआयला त्याची इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आज 6 महिन्याच्या वरती झाले. आम्ही वारंवार विचारतो सीबीआयनी त्या सुशांत सिंगच्या केसमध्ये काय केलं, बोला एखादं वाक्य तरी. एक वाक्य सुद्धा बोलायला तयार नाही. त्याच्यामध्ये यांच्यावर गैरविश्वास नाही आहे. आमची सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना एकच विनंती आहे, आमच्या सर्व विधानसभेच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या जो जे काही कागदपत्र असतील, पुरावे असतील, त्या त्याची आम्हाला मदतच होणार आहे. आणि महाराष्ट्र पूर्वी एक सांगितलं की कसं आहे की परा गाळवणी. एक मिनिट झालं नाही ना, संपलं नाही माझं. आणि महाराष्ट्र पोलीस असो, मुंबई असो, याचं काय जगात नाव आलं की काय. गँगवार संपवली या पोलिसनी, अतिरेक्यांच्या नाग्यात ठेसल्या. मुंबई शहरातले शूटआउट बंद कोणी केले? मुंबई पोलीसने केले, महाराष्ट्र पोलीसने केले. या मोठ्या मोठ्या धमक्या येत होत्या बिल्डरला आणि फिल्म स्टारला, सेलिब्रिटीला, ह्या कोणी बंद केल्या? या सर्व आपल्या मुंबई पोलिसने केल्या. त्याच्यावर तर विश्वास ठेवा कमीत कमी. त्या मुंबई पोलिसवर विश्वास ठेवा, महाराष्ट्र पोलिसवर विश्वास ठेवा. पराग आळवणी नको आता, पराग आळवणी, पराग आळवणी आता देशामध्ये चालला आता नको. पराग आळवणी 293 च्या प्रस्तावावर अध्यक्ष महोदय.